मास्टर एसके क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। यूट्यूब चॅनल मास्टर एसके क्लासेस लाईक करा, सबस्क्राइब करा, आयकॉनचं बटन दाबा, त्यानंतर तुम्हाला वर्ग 5वा विषय गणित घटक 7वा वर्तुळ याविषयीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला अभ्यासाला मिळतील। आता आपण काय शिकलो यापूर्वी? वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्य भाग आपण शिकलो। वर्तुळाचे आपण तीन भाग केलेत, अंतर्भाग, बाह्य भाग आणि वर्तुळ, अर्थ वर्तुळाचा परिघ, हे तीन भाग हा कळलं की नाही? मग आता आपण त्यावर आधारित उदाहरण संग्रह पाहिला। हा उदाहरण संग्रह 30 सोडून घेऊया। हे पहिलं गणित आहे, आकृतीतील वर्तुळाच्या अंतर्भागातील बाह्य भागातील व वर्तुळावरील बिंदूची नावे सारणीत लिहा। हे पाहिलं इथं दिले, लाल रंगाने रंगवलेला हा वर्तुळाचा अंतर्भाग आहे आणि वर्तुळाच्या बाहेर जो पांढरा दिसतोय तो वर्तुळाचा बाह्य भाग आहे आणि निळ्या याने जो आपण दाखवला, हा निळ्या याने जे निळ्या याच्या वर्तुळ काढलेले हा वर्तुळाचा भाग आहे, हा वर्तुळ आहे बाहेर, हे वर्तुळ। आता आपण अंतर्गत भागातील बिंदू, आता अंतर्गत भागातील बिंदू बघा। नंबर एक बिंदू अंतर्गत भागातील बिंदू वाय, नंबर दोन बिंदू टी, नंबर तीन बिंदू आर, नंबर चार बिंदू एक्स। आता बाह्य भागातील बिंदू, आता बाह्य भागात का सांगा। नंबर एक बिंदू डब्ल्यू, नंबर दोन बिंदू एम, तीसर बिंदू झेड, बाह्य भाग आता बघा बिंदू झेड आता कोणता आहे का? हे तीनच बाह्य भागात आहे। आता वर्तुळावरील बिंदू, आता वर्तुळावरील बिंदू कोणकोणते सांगा। नंबर एक बिंदू पी, या बाह्य बिंदू पी, दुसरा वर्तुळावर हे दोनच बिंदू आहेत, बिंदू या हे वर्तुळावर, बिंदू या, अशा रीतीनं तुम्हाला सारणीमध्ये हे आकृती पाहून वर अंतर्भागातील बिंदू, बाह्य भागातील बिंदू आणि वर्तुळाचे बिंदू ओळखता येतात आणि त्या तुम्हाला त्या सारणीमध्ये मांडता येतात। कळलं? हे पाहे बघा, अंतर्भागातील बिंदू वाय, बिंदू टी, बिंदू आर, बिंदू एक्स, हे चार बिंदू आहेत। बाह्य भागात बिंदू डब्ल्यू, बिंदू एम, बिंदू झेड, हे बाह्य भागात आहेत, एम झेड डब्ल्यू, आणि वर्तुळावर दोनच बिंदू आहेत, बिंदू पी आणि बिंदू एन, पहा बिंदू पी आणि बिंदू एन वर्तुळावर दोनच आहेत। अशा रीतीनं तुमचा हा उदाहरण संग्रह 30 या ठिकाणी संपलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे, एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास। तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचं आहे, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका, त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील।